खडकलाट येथे वट रोपांचे रोपण करून वट पौर्णिमा साजरी. पत्रकाराकडून शाळेच्या आवारात वट वृक्षाचे रोपण. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, जंगलाची कत्तल सुरू आहे याची सर्वांनी जाणीव असूनही नागरिक झाडे लावण्याचा, झाडांची कत्तल थांबवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. वट पौर्णिमे रोजी तर महिलांना पूजेसाठी वडाचे झाड दुर्मिळ होत चालले आहे, तेव्हा झाडाचे महत्व सर्वांनी समजावे. प्रतिवर्षी वट पौर्णिमेच्या सणाला तरी महिलांनी केवळ वडाच्या झाडाची पूजा न करता महिलांनी व सुज्ञ नागरिकांनी झाडे लावून पर्यावरणास हातभार लावावा, यासाठी येथील आयसीबीचे पत्रकार सुनील तराळ व दैनिक सकाळचे पत्रकार संजय कांबळे यांनी वट पौर्णिमा रोजी येथील MN दोशी हायस्कूलच्या आवारात वडाचे रोप देऊन ते मोठे करण्यासाठी जबाबदारी घेतली आहे. गुरुवारी या रोपाचे रोपण करून येथील MN दोशी हायस्कूलमध्ये पर्यावरणास पूरक व सामाजिक संदेश देणारा वट पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. येथील MN दोशी हायस्कूलच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. दोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक SB पाटील, सहशिक्षिका VP पाटील, सहशिक्षक VM पाटील, TM जाधव, ST तळवार व विद्यार्थिनींच्या हस्ते या वडाच्या रोपाचे रोपण करून त्यास पाणी घालण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक SB पाटील यांनी पत्रकार सुनील तराळ व संजय कांबळे वट पौर्णिमा रोजी वडाचे रोप देऊन ते जगवण्यासाठी जबाबदारी घेऊन सामाजिक पर्यावरणाचा संदेश इतरांना दिला असल्याचे सांगून या उपक्रमाचा हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी व प्रशासनातर्फे प्रशंसोद्गार काढले. हॅलो, मी SB पाटील सर, MN दोशी हायस्कूल खडकलाट. आज वट सावित्रीची पूजा करतात. आपल्या गावामध्ये आमच्या गावचे दोन पत्रकार सुनील तारा आणि संजू कांबळे यांनी एक नवीन पद्धतीनं वट सावित्रीची पूजा करण्याचा मानस केला होता. त्याप्रमाणे आज आमच्या शाळेतील पाटील मॅडम, VM पाटील सर, जाधव सर, गंगाई सर, तलवार सर आणि काही ॲडमिशनला आलेल्या विद्यार्थ्यांनी यांनी मिळून आम्ही एक असा पायंडा पाडलेला आहे की प्रत्येक वर्षी एक तरी वडाचं झाड सर्वांनी लावल्यानंतर असे कितीतरी वडाचे झाड लागतील की ज्याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात लक्षात मिळेल. आणि वट सावित्रीच्या पूजेला हे एक आम्ही वंदनच आहे असं मी समजतो. त्याबद्दल धन्यवाद. अनेकदा सुनील तराळ आणि संजू कांबळे यांचं अनेकदा आमच्या मॅनेजमेंटतर्फे, स्टाफतर्फे आणि शाळेतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन. यावेळी सहशिक्षिका VP पाटील यांनी वडाच्या झाडास महिलांच्या दृष्टीने वट पौर्णिमे रोजी ही महत्व आहे, वैज्ञानिक दृष्ट्या प्राणवायूसाठीही झाडे आवश्यक आहेत, तेव्हा महिलांनी झाडाच्या फांदीची पूजा करण्यापेक्षा या प्रतिवर्षी ही झाडे लावून झाडांची पूजा करणे योग्य ठरेल असा संदेश दिला. आज तसं बघायला गेलं तर दुग्ध शर्करा योग आहे आणि तो दरवर्षीचा असतोय. का म्हणलं तर कर्नाटकी बेंदूर वटपौर्णिमेलाच येतो आणि वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर असे दोन्ही सण आपण एकत्र दरवर्षी साजरे करतो. आणि वटपौर्णिमेची एक छोटीशी कथा सांगायला मला खूप आवडेल. आपल्याला माहितीच आहे वटसावित्रीची पूजा म्हणजे सावित्री की जिनं आपल्या नवऱ्या सत्यवानासाठी यमाकडून प्रत्यक्षात पण परत एकदा जीव मिळवून घेऊन आला, त्याच्याकडनं जीवदान मिळालं त्याला. त्याची कथा अशी आहे की दोघं जंगलात गेले असताना सत्यवान झाडावर चढून लाकूड किंवा कुठल्या तरी दुसऱ्या कारणासाठी तो झाडावर चढला होता, पण काही कारणामुळे त्याचा हात निसटून तो खाली पडला आणि मूर्छित झाला. पण वटसावित्रीला असं म्हणजे त्या काळी असं म्हणायचे की त्याचा जीव गेला आणि मग सावित्रीनं आपल्या सौभाग्यासाठी खूप याचना प्रार्थना केली आणि यम प्रत्यक्ष जेव्हा यम आला तेव्हासुद्धा तिनं सांगितलं की माझ्या सत्यवानाचा जीव तू परत दे म्हणून. मग तर मग यमराजाला सुद्धा नाईलाज झाला आणि त्यानं परत जीव दिला त्याला आणि तो परत शुद्धीवर आला आणि मग दोघांनी परत छानस असा संसार केला. अशी खरी कथा आहे, पण ॲक्च्युअली त्याच्या मागचं विज्ञान असं आहे की तो मूर्छित होऊन पडला होता आणि थोड्या वेळाने वडाच्या झाडाच्या ऑक्सिजनच्या इनहेल असतं जे एक्सेलमुळं जे ऑक्सिजन बाहेर पडलेला असतो आणि तो वातावरणातला ऑक्सिजन, त्यामुळं त्याची मूर्छा परत आली आणि तो शुद्धीवर आला. अशी ही विज्ञान त्याच्या मागचं विज्ञान आहे. पण दोन्हीही कथा आपण एकत्र समजून, दोन्हीही कथा खऱ्या समजून काय का असेना वडाची पूजा करूयात. वडाच्या फांदीची पूजा अजिबात करायला नको,
कारण एका घरासाठी जर एक वडाची फांदी आपण तोडली तर असे कित्येक फांद्या आपण तोडू आणि मग वडाच्या झाडाचं पूजा करायच्याऐवजी त्याच्यावर खूप मोठं संकट येईल. त्यापेक्षा आपण असं करूयात की वडाच्या झाडाची पूजा करूयात. आणि आमच्या तर शाळेत आज दोघांनी सुनील सर आणि संजय सर यांनी वडाचं झाड आणून दिलंय आणि ते सगळ्या मिळून आमचे हेडमास्टर आमचा स्टाफ काही विद्यार्थिनी यांनी मिळून आणि त्या दोघांनी पण आम्हाला आपण आम्ही वृक्षारोपण केलं त्याच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. असंच त्यांनी आम्हाला वृक्षारोपणासाठी मदत करावी अशी मी आशा करते.